हेलो गाइज, वेलकम बैक टू न्यू गेम प्ले वीडियो। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आई होप की तुम्ही खूप छान असताल। तर गाइज, तर मी आलो आहे आता फ्री फायर मॅच मध्ये। तर आता ओहो, 1:47 किती भारी दिसतीये। आता आपण आलो गेम मध्ये। तर आपण काय करतो माहिती आहे का? आता आपण सगळ्यात पहिलं मॅच आणि मोड तुम्ही सिलेक्ट करणार आहोत, आणि हे सिलेक्ट करून झाल्यावर मोड तर सिलेक्ट केला आहे, पण सिलेक्ट करूया बरोबरा नेक्स्ट केला। पहिल्या वर्षात नेक्स्ट केला खेळणार आहोत। तुम्हाला माहिती असेल मागच्या वेळेस आपल्याला काय झालं होतं नेक्स्ट खेळणार सगळे। त्यामुळे आता आपण हा जो हा वाला जो मॅप आहे तो आपण Antonio, the well-known gangster. He was an orphan grew up to be a gangster. His dad is then gangster 7 years, working out all the other gangsters in his hometown to protect his loved ones. He put himself in danger over again and again. And with this is especially known around the town. But after that, he was able to tell him that. And after that, he was able to tell him that. एका बिल्डिंगमध्ये आपण जाऊया आणि तिथे आपल्याला भेटेल गन्स एमोज वेस्ट हॅलो जे काही असेल। हो, 1:47। अरे गाईज, स्टार्टिंगमध्ये हा जो करून दाखवत होता हा भूत शिलेवाने कॅरी करत होता, तर हे तेच गण आहेत 2:47। पण त्याच्यामध्ये ॲमोज होती, 1:30 असायला पाहिजे भाऊ नाव है ना। फर्स्ट फायर आपण करून टाकलेलं, आपण HP रिपेअर किट हे सर्व आपण घेतलेलं आहे। आणि मला माहीत आहे यावेळेस काही शांत नाही राहणार पण म्हणजे मला वाटतं हेडशॉट बसलाय त्याला, त्या इतक्या लवकर म्हणणं पॉसिबल नाही आहे। द मिनिमल शॉट्स आपण गन तेवढी तगडी झाली कुठे नाही एमो झाली वाव मॅक्झिन कॅपॅसिटी। डेव्हल घर गेला तो चांगला चांगला ठीक आहे। असू दे, तर आपल्याला एक मेडिकेट लावावं लागेल आणि जंप कर। हां ठीक आहे, हेल्मेट बदलला आपण। हां तर चला जाऊया आता आपण पुढे। तर साईडला तर कोण नाही आहे, समोर एखाद्या वेळेस कोणतरी भेटेल, बाकी मला माहीत नाही की कोण भेटेल किंवा ना भेटेल। हे मला माहिती आहे ह्याबद्दल, हे बघा आपली जो EP आहे तो हा इन्लार्ज करतो वाढवतो। EP आणि HP फरक आहे ठीक आहे, यावर आपल्याला डॅमेज पडतो तेव्हा आपण हे वापरतो।
नितीन मेडिकेड वापरण्याची गरज नाही पडणार, ते आपल्या हळूहळू हील करणार आपल्याला त्याचे ई पी हे सोळ बाकी पण आला का केला होता आपला किल आला का नव्हता की किल केले म्हणून तुम हमें मारने को क्या देखा देखिए वाओ तर अपने समोर अजून मला माहित आहे इथे अजून कोणतरी आहे अनलॉक करता येईल का मला नाही खूपच छान खूपच छान एक नंबर गेम प्ले वा किती भारी डॅमेज देतो यार मला तू ए तू प्रो झालास का किती चांगला जिंकला तू यार आपल्याला मारतोय आणि थांबतोय आपल्याकडे ऍक्सिडेंट व्हायची की बी नाही पण थांबला होतो तिथं पेपर क्रिकेटला आपण आता आणि हा जो इथे मला माहिती आहे हा जो एरिया तो चिप्पेचा एरिया आणि ह्याच्याने मग आय थिंक की हो स्कॅन स्कॅन होतो तर आपण केलेले आहेत जोन येतोय सो पळा
చెప్పున్నా సాడి గలున సాడి లల గులాబీ పాగల కర్తి తుచి మోర నీచి చాడి హే అరి గాన కాముంటే మీ యార్ యార్ ఎనీవే ఇది స్లమనా मला माहिती आहे तिकडे आसपास कोणतरी आहे अशी माझी गट फीलिंग आहे. ग्लोबल से नेबल तुला पाहता हो हो ग्रॅब बघितलं मी आणि ह्या बघा साईडनं जो डैमेज पड़ता है स्किल वर किल्स पड़ता है 15 किल्स के लिए अपन मैं बात करता हूँ अपन मार ला अपन आई थिंक आता तो एक रहना है सीजन दाखो देते ना तथा एक तो मिल सकता है. सो आता एक रहते नहीं तो एक जाना है इथे कुठेही असेल ओके तर आपण जी व्याख्या आहे खूप भारी केला आपण किल 10 डॅमेज 2535 सर्व टाईम 11:29 हिल 296 आणि रँक बुया 50 1 म्हणजे फर्स्ट रँकचं आहे. ओके तर आता आपण कुठं सिलेक्ट करूया आपलं तो नेक्स्ट टाईम मॅपमध्ये आपण हरलो होतो तो आपली चूक नव्हती तेव्हा त्यांना काय झालं मला माहीत नाही आपल्याला काय त्याला काय तर आता आपला लेवल जो आहे तो वाढला लेवल 4 आणि आपल्याला केली घेतली केली म्हणजे फिमेल कॅरेक्टर त्यांना फ्री फायर बॅटर केला शी इज अवेलेबल ॲट स्टोर फॉर 4,10,000 gold points अँड एव्हरी सिंगल केली रन्स फास्टर दॅन अदर कॅरेक्टर बट दोन एबिलिटी फास्टर स्पिटिंग स्पीड हाय डॅश तर हे जी केली आहे ती आप ती तशी तर प्रिसेटमध्ये एक ॲक्ट स्टोर मेजॉन प्रिसेटमध्ये जायचं तर ते 10,000 गोल्ड कॉईन्सला भेटते पण आपला लेवल अप झालं आहे त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट भेटले ॲज युजल सगळ्यालाच भेटते नॉट इव्हन आपल्याला तर आता आपण नवीन मोडमध्ये खेळणार आहोत जो की आहे क्लॅश कॉल. चला तर मग आता आपण जाऊया क्लॅश कॉड मध्ये. फ्री फायर इंडिया इज सेट इन अ व्हर्च्युअल सगळ्यात पहिला आपल्याला गन सिलेक्ट करायचं USP2 नीड इक्विपमेंट इन फ्री फायर मॅक्स हो आणि त्या गोष्टी आपण गन पाहिली गन 500 इज अ पिस्टल विथ HGMO इट इज हाय डॅमेज ऑफ 67 अँड हाय ॲक्युरेसी अँड अ मीडियम रेट ऑफ फायर द वेपन इज गुड फॉर लॉंग रेंज एम 500 द ओनली पिस्टल विथ अ स्कोप म्हणजे स्कोपवाली पिस्टल म्हणजे 500 असं त्याचा अर्थ झाला पण आपण ती वाली गरसेलेच केली नाही तर काय बोलायचं. तर आता आपण इकडे कोपऱ्यात आलेलो आहे
Alam mo, dito yung road kill. Don't kill trap na ito. First Doom. तुझे लगता है तू अपने टीममेट ने मार लाए? फर्स्ट ट्रैप अपन जीत ले, वाह अपने आड़े चना उसे डाला, कारण दोनों की अपन अंडे ले ले, बाकी के टीममेट्स ने के ले ले, M5, need equipment, ammo type, SMG ammo, available attachments, muzzle silencer, foregrip scope, magazine, default damage, capacity 40. MP5 is a submachine gun that can be found commonly in MP5, the probably most popular SMG in the world. Performance. MP5 has a steady fire rate and moderate accuracy in long range. Engagement but deals low damage per bullet. It performs well in close quarters, being able to down quickly given they are unarmed or not attacking. लोकांनी खूप डॅमेज दिला पण आपण रिकवर करतोय. मी आता ह्याला रिवाइव करण्यासाठी चालू हेल्प मी डबल टेक डाउन. सो यावेळेस आपण कोणतरी आपला टीम मीटच आहे त्याची आयडी आली समोर. तर आता आपण कुले गन सिलेक्ट करायची माहिती आहे. इज द ओनली mode of fire is automatic, but the relatively low rate of fire permits a single shot with controlled trigger pulls. The MP40 chali gane in the close range, okay, karan tara scope as nahi na, so scope as legal in close range khup chali hai. आणि हा ड्रॅगन त्याच्याजवळच आला आपण. जो साइड ना पण हे काय आपला टीममेट आधीच गेलेला आहे आणि आय थिंक की त्यांना त्याला आपण मारलंय आणि तिथला जो लूट येतो आपण काय गरज पडेल कारण सगळेच एनिमीज आउट झालेले आहेत. Resources here. Yes, ready. Need equipment. Resources SPD here. SPD is assault rifle. Thama. SPD. Weapon type. Assault rifle. M.O. M.O.T.R. Attachable. Silencer, muzzle, forgive, magazine, resources here. Assault rifle with AR ammo. But it is mostly described as sniper rifle because it is very long range and very high damage of 69. The weapon is also a medium accuracy and slow rate of fire. It's often compared with SKS, which is similar to SPD. The dragon khali aale, aaj tar apna je kai betel te apan ghiuya. Double takedown. M2, MA2B. This is the one destroyed
This is the one that can study was admitted to the Good. AWMY जिगन है ना तेसर का जाए दिदापन ओके तरह अपनी मैच संपुनाले ले अलू वाव अपने किता लेवल अब इन्हें सिंगल गेम ले अपना तो दूसरा लेवल अब पाते जो कि हाई लेवल पाए तर हा जो आहे तो आहे स्पिरिट फॉक्स जो कि आपल्याला पेड भेटलेला आहे एबिलिटी वेलफेड स्पिरिट फॉक्स एज एन एबिलिटी कॉल्ड वेलफेड एबिलिटी कॉल्ड टेवर कैन रिस्टोर एक्स्ट्रा एचपी 4 एचपीएस व्हेन द प्लेयर यूजेस अ हेल्थ पैक व्हेन इट इज मैक्सिमाइज टू डेथ लेवल 7 एंड स्किल 7 एंड लेवल स्किल लेवल 3 एबिलिटी कैन रिस्टोर एन एक्स्ट्रा एचपी व्हेन द प्लेयर यूजेस हेल्थ पैक तर आपण ह्याबद्दल खूप सारी माहिती घेतलेली ह्या स्पिरिट फॉक्सबद्दल जो की आपल्याला आपला पेट आहे आणि हे बघा स्टार्टिंगला कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय एकदम डिफरंट तर एका जणाला रिकमेंडेशन आलेली एका जणाला आपण फ्रेंड रिक्वेस्ट करण्यासाठी तर आपण त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि आता आपण पुन्हा एकदा खेळतोय फ्री फायर इंडिया इज सेट इन अ व्हर्च्युअल फ्री फायर मॅक्स मधला स्कॉड G18 G18 भी वेपन टाइप पिस्टॉल एमओ टाइप एचजी मजल मैगजीन इट इज अ पिस्टल विथ एच जी एमओ जी एटीन हैज अ लो डैमेज 25 बुलेट एंड इट इज क्लोज रेंज बिटवीन वेपन हैज एक्यूरेसी एंड फर्स्ट रेट ऑफ फायर द गन इज बेस्ड ऑन क्लॉक 18/19 टीममेट तर बघून घेतील ना जे काही असेल ते ठीक आहे अख्खा चक्का राऊंड संपला वाटतं आता आणि हा एकटा एकटा काय करणार आहे रे तू सांग मला बरं ठीक आहे आता आपण जी गन सिलेक्ट करतो ती आहे M4A1 is a well balanced weapon with a decent status all around making suitable for virtually in any situation M4A1 ji ahe I think 55 madhe gane real life madhe bhi asel chala pan asu de kai harkat nahiye ata mala maithe hai gancha kasa use karaycha karan baga apan first character madhe first jari astana ani I think he light wood gane ani ata notice kele ki apan hatat jari ghetla तर ती गन म्हणजे आपल्याला पडण्यात एवढं काही द्या हळू आपले रेंज काही एवढे हळू आता आपण इथून उतरायचं आहे आणि जायचं एका दुसऱ्या बिल्डिंगमध्ये कारण झोन येतो जवळ सो जावं लागेल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आणि मला मग आले इतकं लांबून काय करायचं जसं एनिमी येईल तसं फायरिंग करायचे एकला आपण टेकडाऊन अवेंज्ड विक्ट्री अवेंज्ड ओके आपल्या एक नाव आले तर आता आपण राऊंड 3 वर जातो
पॉइंट आपण सिलेक्ट करायचे. मशरूम घेतले, ग्लू वाला ग्रेनेड आपण. ते का थांबतो यार तू, शेव तुला काही करता येत नाही. आमचं बोलतो पण थँक्स. जाऊ दे, मी काय नाही पहिला म्हणती पार्टी काही घंटा येईल असं मला वाटत नाही. येणार नाही वाटत. Help me! Help me! Double takedown. तर आता मग पुस्तके भाषेत झाली. मी शुद्ध फक्त पुस्तकेच असते. त्याबद्दल काही असं काही सांगण्याची गरज नाही आहे. तर आता मला माहिती आहे की ह्या गनला घेऊन काय करायचं मला. आता आपण इकडून साईडनं जातोय. तर आपण पायऱ्या पायऱ्या नाही हे काय माहित नाही, पण इथं आपण वर जायचंय. आणि हे बघा, आता आपण जिम मारू. मला माहित नाही आपण कुठे नेणार आहे. फोराचा लाईन यूज करत होता, पण आपण त्याला तो करू दिला नाही. ओरिजिनल काय इज अ युनिक आयटम फ्री फायर कॅन्डी बघा. आपण ओरिजिनल ओराचा लाईन यूज केला नाही. आपण Take down. Avenge the victory. Good job. Resources here. तर आता आपण जी गन यूज करणार आहोत. Resources here. AWMY. AWMY वेपन, स्नायपर रायफल, स्नायपर एमओ, अटॅचेबल्स, सायलेन्सर मजल, मॅगझिन रिचार्ज्ड विथ एडेक्स स्कोप. AWMY स्नायपर फायर, स्नायपर स्नायपर एमओ. इट हॅज हायस्ट एअर ऑफ एनी इट कॅन द मोस्ट डेडली वेपन. Triple takedown. Resources here. I have money. Enemy spot. Glue wall. Green glue wall bada sangtu mami. Then it is a throwable weapon in with ammo. The weapon has very high range area of low range. It also has the lowest accuracy in the game. Blue wall is not damageable grenade which gives the damage at all. Blue wall is used to build a small cover all the ground in case there is no cover.
first doom. Double takedown. अरे मला वरुडी मारायची. हाय चला माझे खोराजे लाईन यूज करतो. तू कसा राहिला आणि मला माहित आहे हा जो भाऊ आहे तो खूपच छान काम झालं मित्रा. आपण किती केले 4 किल नॉट अ बॅड वन ओके. आणि आपले पैसे कमी झाले त्याने केलेत केलंच नाही त्यानं तर डॅमेज 101. वाव किती भारी डॅमेज यार. इतका भारी वाला डॅमेज कोणीच केलेला नाही. आर यू कॉमेडी मी? येस आय एम कॉमेडी. फ्री फायर इंडिया इज सेट इन अ आपण ही वाली गन घेऊया जी की आहे M1873. It is mostly described as shotgun. It is claw range, slow rate of fire, high damage and accuracy. The gun is underrated and power gun. ये shotgun सारखे दिसते रे गने पण कोणी त्याला एवढं यूज करत नाही. हा त्याचा फंड आहे. Help me! चला मित्राला मेसेज केला की एनिमी स्पॉटेड. दोघे आता हे लोक मारू शकणार का नाही मारू शकले तर आपण पुढच्या राऊंडमध्ये खूप चांगलं खेळूया. M4A1 आणि हेल्थ रिकवरीसाठी मशरूम. हां जरा वेगळं खेळणार आहे. सगळे पुढे जात आहेत तर आपण मागं जायचं. हा माहिती आहे की काय उपयोग होणार नाही किंवा होऊ बी शकेल. वेगळं खेळल्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे मार बी शकू या एनिमी लोकांना. सो ओके आता हा काय कमाल करतोय. चला असू दे. आता मला मला ट्रीप नाही करायचं. आपण यूज करणार आहेत वूड पेकर. यू कॅन यूज वूड पेकर इन मिड रेंज फाईट डाऊन एनिमीज विथ इझी इन क्लॅश कोड दॅट ट्रान्सलेट द रँकिंग डाऊन इन SMG अँड शॉर्ट गन प्लेयर्स फ्रॉम द युनिट डिस्टन्स दे कॅन इवन थ्रेड अँड ॲक्च्युली इज and where is area where woodpecker absolutes dominates other marksmen. First doom. ठीक आहे तर आपण मारलाय. yeah!
Enemy spotted. Enemy spotted. आता खायून फायरिंग करा पाहिजे म्हणजे झालं. नाही तू कसं आपण हरलो यार. Enemy spotted. सलम हरलेलो सर. Triple takedown. Kill is with that. Wow. Wow. क्या बात है. तरह तो मालूम है तो लाइक करते हैं. तो कॉल अपन एडवांस सिलेक्ट करी अनि M94 वेपन टाइप एजल राइफल एमओ टाइप एयर एमओ अटैचेबल फॉर ग्रिप मैगजीन स्कोप. इट इज एन एजल राइफल विद एयर एमओ. इट इज आल्सो प्रोन डैमेज एंड लॉन्ग रेंज. वेपन हैज आल्सो फास्ट रिकवरी एक्यूरेसी. पण तरी पण आपण हाऊ यूज करणार कारण बघा लॉन्ग रेंजसाठी हा स्कोप भारी आहे आणि एट ए स्कोप बघा किती कितीपासून आपल्याला वाटतं की आपण जवळच आहे त्या एरियाच्या. आणि हा अँटोनियो आपण हा वाला कॅरेक्टर जो तू स्टार्टिंगला वापरला होता राईट. तर आता आपण वेगळाच कॅरेक्टर घेतलेला आला आहे म्हणून आपण तू डायरेक्ट चूज करतो. आणि हा डबल घेत नाही डाऊन होणार आहे. आपण मारलं तर आपल्याला झोनच्या आतमध्ये जावं लागेल. डबल टेक डाऊन. झोन आपण तर मारलेले आता फक्त एकाला मारायचं. गन चिंकावं लागेल. मी इथून जाणार होतो पण झोन तिथून येतोय. तर आता आपण गन सुद्धा घेतली नाही आपल्याकडेच गन. हेल्मेट घेऊया. हेल्मेट 3 इज द बेस्ट चॉईस टू द गेम लेस द डॅमेज टू फाइंड अ बेटर वन लेवल फॉर हेल्मेट. Need equipment. तर आता AWMY ती यूज करा आपण फायरिंग करणार आहे. खूप बारीक होतो. फर्स्ट ड्यूम. फर्स्ट ड्यूम. आपण ते फायरिंग केली. डबल टेक डाऊन. तो आपला नाही आहे. दोन तर आपणच केलेले आहेत. आता फक्त एकच राहतोय जो की आपले टीममेट बघून घेतील. कारण आता बघा मी दोन केले तर या ह्या लोकांना दोन तरी बघायला पाहिजे. एक एक करून का होईना किंवा एक दोन का होईना बरोबर. तर मी ते वर फायरिंग करतो. आता बघा सगळं झालेलं आहे काम तरी पण. Resources here. Hora chala hai. Ha, apko table mein na kon kitla hai. Resources here. Tab apko par tek khota. Resources here. And as a rifle with AR, it has a damage of 61 and medium accuracy. And medium of fire rate. Weapon is good for long range. Great long range. Very long range. Ha. Tera ta apun la la samosa. तुम्हाला माहिती की जवळच कुठेतरी एनिमी आहेत. सो आपण तिकडेच जातोय. चल रे माझ्या सोबत. ट्रिपल टेक डाऊन. आणि आपण तीन एनिमीज मारून टाकले. नाही या तिघांना एकटा तर M4A1 आपण अपग्रेड 3 घेणार आहोत.
Upgrade 3 deals with very deadly and deals with more damage. बन जाता ही एकदम deadly वाली gun. पर अगले में सोल रहा है. पर ताकि ऐसा तरसा है. कहाँ का गियो ने जावा? तो बोल रहे थे हमने लाख नहीं भाई. तो खेलने लगे. आगे तक देख रहा है जो क्या एक फोन तरीबून खेल आय होप तुम्हाला हा गेमप्ले व्हिडिओ आवडला असेल. आणि हे बघा डॅमेज आपण झालेलं आहे आणि किल पण आपणच केलेले आहेत. 9 kills आणि 5.05 चा डॅमेज. ठीक आहे तर गाईज आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून टाका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन गेम प्लेची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. तर ठीक आहे मग गाईज प्लीज नवीन असाल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका प्लीज. तर भेटतोय आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. See you.